आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वॉर्डन मॅडम म्हणाल्या की त्यांची डिलिव्हरी सिटी हॉस्पिटलमध्ये झाली होती आणि त्या दिवशी मला जे बिल दिसलं तेही बहुतेक सिटी हॉस्पिटलचंच होतं. ते नेमकं कोणाच्या डिलिव्हरीचं होतं काही करून ते बिल परत बघायला हवं. पण घरात सगळेजण आहेत, सगळ्यांसमोर कसं बघू? बेबी प्लीज, तुझी प्यार बेबी बेबी ऐक ना, सुजित सुजित हा काय हट्टय? आपल्या जवळच्या मित्राचं लग्न आहे ना आणि आपण लग्नाला जातोय असं प्रॉमिस केलं आपण कार्तिकला, मग तो असं आयत्या वेळी का कॅन्सल करतोय? जाऊया ना आपण, प्लीज प्लीज बेबी प्लीज जाऊया ना. संजीता यार पहिले तर कमी बोल, कान दुखतात माझे. दुसरं सकाळी सकाळी चिकट्याला येऊ नकोस, लोक फिरतात माझं. आणि तिसरं कार्तिक माझा मित्र आहे, तुझा काय संबंध? आणि मी लग्नाला नको जावे असं म्हणत नाहीये, पण मग माझरी असताना असं आपण मजा मारायला जाणार मला पटत नाही. त्याचे करेक्ट आहे, पण कार्तिक जसा तुझा मित्र आहे तशी रोहिणी माझी मैत्रीण आहे ना, आणि त्यानं किती वाईट वाटेल मी नाही गेले तर. असं काय करतोयस तू? हो आपण एक काम करूया, दोघांच्या वतीने मी एकटा जातो, तू इथे मॉमची काळजी घे. वाव हे खूप छान आहे, मला इथे मम्मांजवळ सोडून तू एकटा मजा मारायला जाणार? हा मम्माना पण बरं आजच आजारी पडायचा मुहूर्त सापडला म्हणून वैताग आलाय नुसतं. संचिता वैताग बरं नाहीये, तिला बरं वाटत नाहीये, तुला वैताग वाटतोय? वैताग नाही तर काय आहे हा, रोज ठणठणीत बरे असतात, तासन तास फोनवर गॉसिप करत असतात. हे असं झालं ते तसं झालं, मी हा हार घेतला मी तो हार घेतला, मी ह्या बांगड्या घेतल्या मी त्या बांगड्या घेतल्या. आत्ताच बरं आजारी पडायचं होतं आणि त्यांचा श्रावण बाळ मातृदेव भव म्हणत प्लान कॅन्सल करतोय. सगळे करा, सगळे प्लान्स कॅन्सल करा, करा करा. सदा सदा एक ब्लॅक टी घेऊन ये. मॉम तू बस आधी इथे बस. मम्मा सावकाश बस. मॉम तुला बरं वाटतंय का आता? नाही रे अजून बरं नाही वाटत आहे, डोकं ठणकतंय माझं. काय ती नाटक या म्हातारीची, झालं तर काही नाही सेवा करून घ्यायची सवय लागली आहे. अगं मग का उतरलीस खाली, रूम मध्ये आराम करायचा असतो. अरे बेडरूम मध्ये कंटाळा येतो रे झोपून झोपून, बाहेर आले म्हटलं चार तोंड तरी दिसतील तर जरा बरं वाटेल. मम्मा कशा आहात आता? जरा बरी वाटते हा तब्येत? नाही ग संचिता, डोकं फार ठणकतय, जरा झेपून दे ना. संचिता काय झालं मॅडम? नुसत्या चौकशा कर, तू काय करणार आहेस मला?